माझ्या मराठी मातेचा लावा लल्ला टिटळा, माझ्या मराठी मातेचा लावा लल्ला टिटळा, तिच्या संगे जागल्या दरा दोऱ्यातील शळा, तिच्या संगे जागल्या दरा दोऱ्यातील शळा। सन्माननीय मी अनन्या कपिल गाटे, सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी दिन म्हणून साजरा करतो। आणि आज आपल्या थोर नाटककार, थोर लेखक, थोर नाटककार यांचा जन्मदिवस, तो म्हणजे कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। आपली मराठी भाषा ही सर्वांग सुंदर भाषा आहे आणि आपली ही जे राष्ट्रभाषा मराठी ही 3रा क्रमांकाची भाषा आहे। आपली मराठी भाषा जास्तीत जास्त बोलली जाणारी भाषा आहे आणि आपली मराठी भाषा ही सोपी सुद्धा आहे। आणि गोव्यात आणि आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्राची राज्यभाषा सुद्धा ही मराठीच आहे। माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास, माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी रे मी मराठी, रे मी मराठी। तुम्हाला मराठी दिनांच्या खूप खूप शुभेच्छा। मी तुम्हाला एक छोटीशी मराठी दिनाविषयी एक छोटीशी कविता म्हणून दाखवते। माझ्या मनातील भावना मीच खोलते, माझ्या मनातील भावना मीच खोलते, मी राज्यभाषा मराठी बोलते, मी राज्यभाषा मराठी बोलते। मराठी म्हणून मी आज परखी झाले, मराठी म्हणून मी आज परखी झाले, जी जो पहावा तो आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकते, जो पहावा तो आपली मुले इंग्रजी शाळेत टाकते, मी राज्यभाषा मराठी बोलते, मी राज्यभाषा मराठी बोलते। म्हणतात वन-टू सोडूनी एक दोन, म्हणतात वन-टू सोडूनी एक दोन, म्हणे घेतात आधुनिक शिक्षण, म्हणे घेतात आधुनिक शिक्षण, हे सर्व पाहुनी काळी जरे माझे जळते, हे सर्व पाहुनी काळी जरे माझे जळते, मी राज्यभाषा मराठी बोलते, मी राज्यभाषा मराठी बोलते। संत ज्ञानेश्वरांनी मराठीची थोरवी गायली, संत ज्ञानेश्वरांनी मराठीची थोरवी गायली, संपूर्ण जगाला मराठीची श्रीमंती पाहिली, संपूर्ण जगाने मराठीची श्रीमंती पाहिली, संपूर्ण जगाने मराठीची श्रीमंती पाहिली। अमृता परी गोडी परी जो शिकेल त्याला ती कळेल, अमृता परी गोडी परी जो शिकेल त्याला ती कळेल, मी राज्यभाषा मराठी बोलते, मी राज्यभाषा मराठी बोलते, मी राज्यभाषा मराठी बोलते। धन्यवाद मित्रांनो।